वसईतील 400 वर्ष जुना वटवृक्ष जो आहे तो 4 वर्षापूर्वी राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी नागपूर या हायवेच्या कामासाठी तोडला जाणार होता. तर त्या वटवृक्षाचं जतन व संवर्धन करण्यासाठी आम्ही एक आंदोलन उभं केलं होतं. या आंदोलनाची दखल घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा वटवृक्ष वाचवलेला आहे. तर त्यानंतर आत्ता मात्र दुर्दैवानं नैसर्गिक आपत्तीमध्ये हा वटवृक्ष उन्मळलेला आहे. आता आम्ही या ठिकाणी असा निर्णय घेतला आहे सगळ्या पर्यावरण प्रेमींनी आणि जिल्हा परिषद प्रशासनाने यामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. तर या जो बुंदा आहे या बुंद्याचं आम्ही या ठिकाणी संरक्षण करणार आहोत. त्याचं एक जिवंत स्मारक राहील आणि त्याशिवाय याच्या ज्या फांद्या आहेत तोडल्या जाणाऱ्या तर त्या फांद्या जिल्ह्यातील 700 गावांमध्ये प्रत्येक गावात या फांदीचं रोपण केलं जाणार आहे. यानिमित्तानं या झाडाचं जे जनुक आहे ते जिल्हाभर आम्ही टिकवणार आहोत आणि हा झा हे जे वृक्ष आहे हा वृक्ष जो आहे तो आम्ही स्मृतिरूपाने जपणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.